ब्रह्मचारिणी माता दुसरी माळ देवीचे द्वितीय स्वरूप ब्रह्मचारिणी देवी आहे चातुर्मासात येणाऱ्या आश्विन महिन्यातील शुद्ध पक्षात नवरात्र उत्सव साजरा केला जातो प्रतिपदा ते नवमी अशा नऊ दिवसाच्या कालखंडात मायेच्या विविध स्वरूपाचे पूजन नामस्मरण उपासना जप व भजन केले जाते अगदी प्राचीन काळापासून नवरात्र उत्सव साजरे करण्याची परंपरा सुरू आहे या काळामध्ये देवीच्या विविध नऊ स्वरूपांचे पूजन केले जाते नवरात्र उत्सवात देशभरामध्ये आपापल्या पद्धतीप्रमाणे विशेष व्रतपूजन केले जाते दुर्गा देवीचे द्वितीय स्वरूप ब्रह्मचारिणी देवीला समर्पित आहे या ब्रह्मचारिणी देवीची महती याविषयी जाणून घेऊया कठोर तपाचे आचरण करणारी देवी म्हणून ब्रह्मचारिणी देवी ओळखली जाते ब्रह्मचारिणी देवीच्या उजव्या हातात माळ आणि डाव्या हातात कमंडलो आहे ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने मनुष्याला भक्ती आणि सिद्धी दोन्हीची प्राप्ती होऊ शकते असे सांगितले जाते हजारो वर्षे अत्यंत कठोर तपाचरण केल्यामुळे दुर्गा देवीच्या ह्या स्वरूपाला ब्रह्मचारिणी असे नाव पडले देवीने कठोर तपाचरणाने महादेव शिवशंकराला प्रसन्न करून घेतले ब्रह्मचारिणी देवीच्या शुभ आशीर्वादामुळे जप तप ज्ञान वैराग्य त्याग संयम आणि धैर्य प्राप्त होते दुसऱ्या दिवशी दुर्गामातेचे ब्रह्मचारिणी हे रूप पुजले जाते ब्रह्म अर्थात तपस्या आणि चारिणी याचा अर्थ आचरण असा होतो या देवीचा आवडता रंग पांढरा आहे पांढरा रंग आयुष्यात संयम शिकवतो आणि हिंसेला परावर्त करतो या दिवशी पांढरा फिकट पांढरा किंवा पिंगट रंगाची वस्त्रे परिधान करतात ब्रह्मचारिणी देवीने तप करताना अन्नपाण्याचाही त्याग करून निर्जळी तपाचारण केले होते सर्व देवतांनी आणि ऋषीमुनींनी देवीला महादेव शिवशंकरपती मिळावेत म्हणून वरदान दिले होते ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने सुख शांतता समृद्धता आणि धर्म प्राप्त होतो विवाहात येणाऱ्या समस्या अडचणी दूर होतात ब्रह्मचारिणी देवीला केवळ साखर किंवा खडीसाखरेचा सा नैवेद्य दाखवला तरी देवी प्रसन्न होते एकाग्र चित्ताने केलेल्या पूजनामुळे तणाव चिंता दूर होऊन प्रसन्नता निष्ठा आत्मविश्वास आणि ऊर्जेचा विकास होतो यशव प्रगतीचे मार्ग मोकळे होतात असे म्हटले जाते या ब्रह्मचारिणी देवीचा मंत्र आपल्याला शक्य असेल तेवढ्या माळेचा जप करावा ब्रह्मचारिणी देवीचा मंत्र या देवी सर्वभूतेशू माँ ब्रह्मचारिणी रूपेन संस्थिता नमस्तसे 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 नमो नमः ह्री श्री आंबिकाये नमः हा ब्रह्मचारिणी देवीचा मंत्र आहे नवरात्रीमध्ये सूर्योदयापूर्वी उठून नित्यकर्म आटोपल्यानंतर ब्रह्मचारिणी देवीचे षोडोपचार पूजन करावे ब्रह्मचारिणी देवीला गंगाजलाने अभिषेक करावा देवीला अक्षता व पांढरी फुले अर्पण करावीत प्रसाद म्हणून फळे व मिठाई अर्पण करावीत घराच्या देवघरात अगरबत्ती व तुपाचा दिवा लावावा दुर्गा सप्तशती व दुर्गा चालिसाचे पठण करावे सुपारीच्या पानावर कापूर व लवंग ठेवावी आणि माता ब्रह्मचारिणीची आरती करावी शेवटी प्रार्थना करावी मान्यतेनुसार भगवती ब्रह्मचारिणीची पूजा केल्यामुळे भगवान शिवही प्रसन्न होतात असे मानले जाते चैत्र नवरात्रीच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी देवीला चांदीची वस्तू अर्पण करा तसेच या दिवशी माता सरस्वतीचीही पूजा करावी शिक्षण व ज्ञान मिळवावे असे मानले जाते त्यामुळे बुद्धीचा विकास होतो व करिअरमध्ये कोणतेही अडथळे येत नाहीत देवीच्या कृपेने भक्ताला यश मिळते ब्रह्मचारिणीची आराधना केल्याने आळस अहंकार लोभ असत्य स्वार्थ मत्सर या वाईट प्रवृत्ती दूर होतात या रूपात देवी पार्वती योगिनी बनली होती या रूपाच्या पूजनामुळे मोक्ष मुक्ती शांती व समृद्धी मिळते या ब्रह्मचारिणी देवीचे आवडते फूल पांढरे आहे ब्रह्मचारिणी देवीचे आवडते अन्न फळे पांढरी मिठाई गोड मिठाई आहे विधीपूर्वक ब्रह्मचारिणी देवीची आराधना केल्याने ज्ञान आणि ध्यानासोबतच त्यागाची प्राप्ती होते ब्रह्मचारिणी माता साध्या स्वभावाची असून दुष्टाला मार्गदर्शन करते हवनामध्ये धूप कापूर लवंगा सुकामेवा साखर मिठाई आणि देशी तूप अर्पण करून ब्रह्मचारिणी देवीची पूजा करावी जय ब्रह्मचारिणी माता